Hello, hope you're doing really well. Today I'm going to teach you and we are going to discuss about understanding approaches to ecology in the module 2, that is approaches to understanding ecology. In a way, it's a repetitive things, right? But we have always, in these days recently, we have always meant to be eco-friendly. The weather around us, climate around us is changing so fast. Even today, on the 1st December, we are having heavy rains in so many states of India. Even in my village, if I see outside, there is heavy rain, and that gives me chill, not because of pleasancy of the rain, but because of the fear that we are changing so fast in environmental conditions, in the manner of climate, and in the manner of our habitat. And it's giving our earth a pain, our climate a huge temperature. आणि आपलं टेम्परेचर वाढतंय, वेगवेगळ्या रोगांच्या साथी पसरतात, त्याच्या बरोबरीने जगणं कुठेतरी अत्यंत कठीण आणि अत्यंत अशाश्वत झालंय. इट्स नॉन सस्टेनेबल लिव्हिंग. वी डोंट नो व्हॉट विल हॅपन इन अपकमिंग डेज. अँड आय एम नॉट मेकिंग यू अफ्रेड, आय एम टेलिंग यू दॅट दिस इज द मोमेंट टू ऍक्ट, दिस इज द मोमेंट टू गेट अवेअर अबाउट इट. हाच क्षण आहे ज्यावेळी आपण अवेअर होऊन आपलं वर्तन, आपलं वागणं सुधारू शकतो. लेट्स सी व्हॉट इकॉलॉजी इज. फर्स्ट, इकॉलॉजी इज द सायन्स दॅट डील्स विथ द वेज हाऊ द लिव्हिंग थिंग्स रिलेट टू वन अनदर ॲज वेल ॲज टू एन्व्हायरमेंट वेअर दे लिव्ह. इकॉलॉजी म्हणजे काय? तर इकॉलॉजी हे असं एक सायन्स आहे जे सजीव व्यक्तींना त्या एकमेकांशी कशा प्रकारे रिलेट करतात हे सांगून देतात, हे एक एक्सप्लेन करतात. याच्या बरोबरीने जर तुम्ही बघितलं तर इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण शास्त्र, जे आपल्याला सांगतं की एन्व्हायरमेंट कसं आहे आपल्या आसपासचं, हाऊ डज इट ऍक्ट. ओके, सो दॅट इज अबाउट इकॉलॉजी. इकॉलॉजीचे जे एक्सपर्ट असतात त्यांना इकॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं. दे ब्रिंग द इन्फॉर्मेशन स्किल्स of different fields and science such as chemistry, physics and others to bear the study of ecosystem. Ecosystem cha study sathi he vegvege je scientist astat te sagya prakarche shastra ekatra anun aplyala madat kartat. Okay, so ecosystem sorry, ecosystem manje ka tar aplyala baghayla lagel, right? इकोसिस्टीम याचाच अर्थ आपल्या आसपास असलेली पर्यावरणीय संस्था. सो होपफुली तुम्हाला लक्षात येत असेल. तुम्हाला जर काही कधी म्हणजे शंका असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. ओके, सो आय एम रिअली सॉरी. लेट्स सी इकोसिस्टीम बद्दल. The ecosystem is referred to the community where the living things depend on each other. Jeva living things ekmekanvar depend astana ja prakare rahatat, ja community madhe rahatat, mhanje thodkyat aple aspasto vatavaran, tyala ecosystem asa mhatla jato. On the environmental aspect, in order to survive in ecosystem, we have biotic and abiotic products. So jar samjha tumhi baghitla tar aplyala asa mhanta yel ecosystem madhe दोन प्रकारचे ऍस्पेक्ट असतात, दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक. द बायोटिक ऍस्पेक्ट इन्क्लूड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सच ॲज डिफरंट स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स. सो वेगवेगळ्या प्रकारच्या जाती जमाती, आणि ह्या कुठेही माणसांच्या जाती म्हटलेल्या नाही, तर जाती इन अ वे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकार प्राण्यांचे आणि वनस्पतींचे, याच प्राण्यांमध्ये माणूसही गणला जातो. सो दॅट इज बायोटिक. द अबायोटिक ऍस्पेक्ट इन्क्लूड प्रॉपर्टीज ऑफ द प्लेसेस वेअर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव, सच ॲज वॉटर, सॉइल, एअर अँड सनलाईट, विच द ऑर्गॅनिझम्स लिव्ह ऑर्गॅनिझम्स लाईव्ह डिपेंड ऑन.
इन ऑर्डर फॉर देम टू सर्वाइव. सो सर्वाइव करण्यासाठी ज्या गोष्टींवरती आपण डिपेंड असतो अशा प्लेसेस अशा प्रॉपर्टीज या सगळ्या अबायोटिक ॲस्पेक्टमध्ये येतात, म्हणजे पाणी, जमीन, हवा, सूर्यप्रकाश या सगळ्या नॅचरल गोष्टी. सो नेहमी आपली इकोसिस्टीम, आपल्या आसपासचं वातावरण हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलंय. दो प्रकार के टाइप का है जो हमारे आसपास का इकोसिस्टम है, दैट इज बायोटिक एंड अबायोटिक. बायोटिक में सभी प्लांट्स एंड एनिमल्स आते हैं, अबायोटिक में हमारे आसपास का जो एनवायरनमेंट है, जो चीजें हैं जैसे कि सनलाइट होगा, हवा होगी, पानी होगा, जमीन होगी, ये सब चीजें अबायोटिक में आती है. द इकोलॉजिस्ट वर्क ऑन डिफरेंट फील्ड्स ऑफ एनवायरनमेंट सच एज लैंड, सी, फ्रेश वाटर्स एंड अदर्स. They may focus on study on how organisms relate to their community, or they might focus on the interaction within a given ecosystem. So, given ecosystem madhe apan kashi interaction karto, organisms ekmekanshi kase relate kartat, ya vishayicha study ha samudra, sadha goda pani, zameen, akash, hava ya sagyancha abhyasane ecologist kartat. Ecologists also work at different level, such as community level, population level and biome level. So या वेगवेगळ्या level वरती काम केलं जातं. Community level म्हणजे what we can say is community level म्हणजे community level म्हणजे समाजाची पातळी. आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे परिसंस्था असं ज्याला म्हणतो आपण इकोसिस्टीम, सो दॅट इज अ परिसंस्था. आणि त्या परिसंस्थेचा अभ्यास करायला, परिसंस्थेचा परिसंस्था समजून घ्यायला आपल्याला मदत करतं ते म्हणजे आपली इकोलॉजिस्ट असतात. आणि इकोसिस्टीम मधले हे जे बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर असतात त्या सगळ्यांचं मिळून आपल्या आसपासचं पर्यावरण घडत असतं. याविषयीच्या अनेक व्हिडिओ अनेक व्हिडिओ या आपल्याकडे आहेत. आणि प्लीज जेव्हा कधी वेळ मिळेल मी तुम्हाला स्वतः लिंक टाकेन, आयदर वे प्लीज बघा त्या नक्की. ओके, ॲट द कम्युनिटी लेवल इकॉलॉजिस्ट मे वर्क ऑन एन्व्हायरमेंट सच ॲज ऑन फॉरेस्ट. ॲट पॉप्युलेशन लेवल इकॉलॉजिस्ट मे इन्व्हेस्टिगेट ऑन वर्क ऑन द पॉप्युलेशन ट्रेंड्स ऑफ इनहॅबिटंट्स, including the factor that affects the increase or decrease in their population. So magashi mhatla sir, community level la mhantana apan kya kya prakarat kaam karat asto, population madhe lokanshi related astam. At the biome level ecologists may conduct study in relation with the categories of ecosystems with similar vegetations and climate. Among these biomes there are tropical rainforests, temperate forest, deserts, टुंड्रा अँड अदर्स. सो जर समजा तुम्ही बघितलं तर हे वेगवेगळे प्रदेश आहेत, तैगा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, वाळवंटीय प्रदेश, ज्याला आपण सदाहरित वन म्हणतो, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, सदाहरित प्रदेश, सो विषुववृत्तीय प्रदेश, या सगळ्याच गोष्टी ह्या बायोमच्या आधाराने अभ्यास केल्या जातात. सो मला वाटतं तुमच्यासाठी इकॉलॉजी म्हणजे काय, इकोसिस्टीम म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, आणि इकोलॉजिस्ट काय काम करतात हे समजलं असेल. जर बघितलं तर इकॉलॉजी दोन प्रकारे डिवाईड होते, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर वरती, आणि त्याचा कम्युनिटी लेवल, पॉप्युलेशन लेवल अँड बायोम लेवलवरती अभ्यास करता येतो. इकॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स लक्षात घ्यायला लागतात. अँथ्रोपोसेंट्रिझम, बायोसेंट्रिझम, इकोसेंट्रिझम, इकोफेमिनिझम, डीप इकॉलॉजी आणि इकोफेमिनिझम. ओके, शब्द थोडेसे वेगळे आहेत, लक्षात ठेवायला थोडेसे कठीण आहेत. अँथ्रोपोसेंट्रिझम, बायोसेंट्रिझम, इकोसेंट्रिझम, इकोफेमिनिझम, डीप इकॉलॉजी आणि इकोफेमिनिझम. ओके, राहील लक्षात तुमच्या. सो यातला पहिला फॅक्टर आहे हा अँथ्रोपोसेंट्रिझम आहे. अँथ्रोपोसेंट्रिझम म्हणजे मानव केंद्रवाद, अर्थातच ह्युमन लाईफशी रिलेटेड, वी कीप ह्युमन ॲट द सेंटर. अँथ्रोपोसेंट्रिझम सिम्पली प्लेसेस ह्युमन्स ॲट द सेंटर ऑफ युनिवर्स. द ह्युमन रेस मस्ट ऑलवेज बी इट्स ओन प्रायमरी कन्सर्न. इट हॅज बिकम कस्टमरी इन द वेस्टर्न ट्रेडिशन टू कन्सिडर ओनली आवर स्पेशीज वाईल कन्सिडरिंग द एन्व्हायरमेंटल एथिक्स ऑफ अ सिच्युएशन.
Therefore, everything else in existence should be evaluated in terms of utility for us, thus committing speciesism. थोडक्यात इतर स्पेसिसचा विचार न करता माणसाला सेंटर ठेवून त्याच्या इव्होल्युशनसाठी त्याच्या फायद्यासाठी काम करणं. जनरली ही वेस्टर्न ट्रेडिशन आहे की त्याच्यात दे कन्सिडर ओनली आवर स्पेशीज वाईल कन्सिडरिंग द एन्व्हायरमेंटल एथिक्स. आपण काय करू शकतो एवढाच विचार त्यात केला जातो. ऑल एन्व्हायरमेंटल स्टडीज शुड इन्क्लूड अँड असेसमेंट ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ नॉन ह्युमन बीइंग. आणि म्हणून कुठेतरी असं वाटतं की डेफिनेटली अँथ्रोपोसेंट्रिझम हे फार फार काळ असलेली गोष्ट वापरात असलेली गोष्ट आहे. तरी नेहमीच जेव्हा पूर्ण पर्यावरणाचा धांडोळा घेतला जातो तेव्हा ऑल एन्व्हायरमेंट नॉट ओनली ह्युमन बीइंग्स बट ऑल नॉन ह्युमन फॅक्टर्स शुड ऑल्सो बी कन्सिडर्ड. Everything else in existence should be evaluated in terms of utility for us, thus committing speciesism. यामुळे कुठेतरी जातीयता असं म्हणावं का हे मला माहिती नाही, पण फक्त माणसाच्या फायद्यासाठी म्हणजे बाकी सगळ्याचा आपण वापर करून घेण्याची कमोडिटी म्हणून विचार करतो. म्हणजे आपल्या बरोबरीने प्राणी जगतात तर त्या प्राण्यांचा उपयोग आपल्याला कसा होईल याचाच फक्त विचार केला जातोय. What anthropocentric theories do not allow for is the fact that a system of ethics formulated from the human perspective may not be entirely accurate. Humans are not necessarily the center of reality. The philosopher Baruch Spinoza argued that we tend to assess things wrongly in terms of their usefulness to us. आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी वापरता येते ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा खूपदा आपण इतरांविषयी बिलकुल विचार करत नाही. आणि मला सांगायला खूप छान वाटतं बीइंग द इंडियन ट्रेडिशनली बीइंग अ पार्ट ऑफ इंडियन ट्रेडिशन इट इज क्वाईट प्राऊड मुमेंट फॉर मी दॅट वी कॅन से इन आवर कल्चर we don't only think about human beings, we think about all. And not only biotic factors, we also think about abiotic factors. So, थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक इतर गोष्टीला कमोडिटी म्हणून विचार करणं हे थोडस कमी करणं गरजेचं आहे. पण तसा विचार हा अँथ्रोपोसेंट्रिझमचा विचार असतो. Spinoza reasoned that if we were to look at things objectively, we should discover that everything in universe has a unique value. Likewise, it is possible that a human-centered or anthropocentric or androcentric ethic is not an accurate depiction of reality. So, फक्त माणसाला केंद्रित असणारी रियालिटी ही प्रत्येक वेळी बरोबरच असेल असं नाही. देर इज अ बिगर पिक्चर दॅट वी मे ऑर मे नॉट बी एबल टू अंडरस्टँड फ्रॉम ह्युमन पर्स्पेक्टिव्ह. ओव्हरऑल जगाचं जे एक मोठं पिक्चर आहे ते पिक्चर आपण कदाचित नुसतं मानव केंद्री विचार करू शकतो असं नाही. पीटर वॅडे डिस्टिंग्विश बिटवीन टू टाईप्स ऑफ अँथ्रोपोसेंट्रिझम. फर्स्ट अ स्ट्रॉंग थिसिस अँथ्रोपोसेंट्रिझम that ethic argues that humans are at the center of reality and it is right for them to do so. So strong thesis anthropocentrism ethics je ahet te mhantat ki manush sarvashrestha hai ani tyachyas accordingly jagatlya goshti zhalya pahijet te kahi hi karu shakto. A weak anthropocentrism however argues that reality can only be interpreted from human point of view, thus human have to be center of reality as they see. म्हणजे आपण आपल्या ह्युमन पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करून रियालिटी असेस करू शकतो आणि म्हणून ह्युमनला या सगळ्याचं सेंटर असलं पाहिजे असं वीक अँथ्रोपोसेंट्रिझम म्हणतं. मानव केंद्री विचारधारा ही नेहमीच एक स्ट्रॉंग अँथ्रोपोसेंट्रिझम आणि वीक अँथ्रोपोसेंट्रिझम या दोन भागात डिवाइड झालेली आहे. अंदर पॉइंट ऑफ व्ह्यू हॅज बीन डेव्हलप्ड बाय ब्रायन नॉटन who has become one of the essential actors of environmental ethics through launching of what has become one of the dominant trends, environmental pragmatism. Norton he environmental pragmatist
Environmental pragmatism refuses to take the stance in the dispute between defenders of anthropocentrist ethics and the supporters of non-anthropocentrist ethics. Instead, Norton prefers to distinguish between strong anthropocentrism and weak or extended anthropocentrism, and developed the idea that only latter is capable of not to underestimating the diversity of instrumental values that humans may derive from natural world. So त्याच्या म्हणण्यानुसार त्याने दोन गोष्टींमधला जेव्हा स्ट्रॉंग आणि वीक अँथ्रोपोसेंट्रिझम मधला डिफरन्स बघितला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण माणसाशिवाय किंवा आपण असणाऱ्या इतर बायोटिक आणि अबायोटिक गोष्टींना सिरियसली घेणार नाही, आपण त्यांना अंडर एस्टिमेट करत राहू, तर ती जी डायव्हर्सिटी आहे ती डायव्हर्सिटी ऑफ इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज ही माणसांनी डिराईव्ह केली पाहिजे नॅचरल वर्ल्ड मधनं, बट वी कॅन से दॅट ओनली द लॅटर इज नॉट कॅपेबल नॉट टू अंडर एस्टिमेट. आणि त्यामुळे वीक अँथ्रोपोसेंट्रिझम हे जनरली ऍटलीस्ट दे टेक इन टू कन्सिडरेशन द डायव्हर्सिटी ऑफ इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज अदर दॅन ह्युमन बिईंग्स नॅचरल. सो ह्या सगळ्या प्रकारात आपण वेगवेगळ्या प्रकारे लोकांची नावं पाहिलेत. अँथ्रोपोसेंट्रिझम म्हणजे मानव केंद्रीवाद, आणि त्याच्यात आपल्याला हे लक्षात आलं की याचा विरोध बारुक स्पिनोझाने केला होता, कारण त्याच्यामध्ये फक्त माणसांनी आपल्या पर्स्पेक्टिव्ह मधनं माणसाला सर्वश्रेष्ठ मानून काम करणं आणि बाकी गोष्टींना इग्नोर करणं हे बरोबर नाहीये. या विषयावरती पीटर वॅडी याने दोन प्रकारचे अँथ्रोपोसेंट्रिझम सांगितलेत, एक स्ट्रॉंग आणि एक वीक. आणि त्याहून वेगळा एक ब्रायन नॉर्टन याने त्या दोघांमधला फरक काढून असं म्हटलंय की फक्त दुसऱ्या प्रकारच्या वीक अँथ्रोपोसेंट्रिझम मध्ये अशी क्षमता आहे की ते नॉन ह्युमन नॉन ह्युमन असलेल्या ऍस्पेक्ट्सना अंडर एस्टिमेट करणार नाही. दे विल नॉट अंडर एस्टिमेट द डायव्हर्सिटी ऑफ इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू, अतिशय गरजेच्या व्हॅल्यू दॅट अ ह्युमन एक माणूस आपल्या आसपासच्या नैसर्गिक जगातून आपल्याकडे घेत. सो दॅट वॉज अबाउट अँथ्रोपोसेंट्रिझम, की ज्याच्यात आपण असं म्हटलं की फक्त माणूस हा जगाचा सेंटर आहे आणि तो काही करू शकतोही नव्हे. देन देर इज अ बायोसेंट्रिझम, आणि बायोसेंट्रिझम म्हणजे जैव केंद्री. बायोसेंट्रिझम इज स्ट्रॉंगली असोसिएटेड विथ द वर्क ऑफ फिलॉसॉफर पॉल टायलर और पॉल टेलर, इस्पेशली हिज बुक रिस्पेक्ट फॉर नेचर द थिअरी ऑफ एन्व्हायरमेंटल एथिक्स. सो पॉल टेलर याच्या बुक प्रमाणे रिस्पेक्ट, त्याच्या बुकचं नाव काय, रिस्पेक्ट फॉर नेचर अ थिअरी ऑफ एन्व्हायरमेंटल एथिक्स, या बुकमध्ये बायोसेंट्रिझम हे स्ट्रॉंगली असोसिएट केलं गेलंय. बायोसेंट्रिझम ज्याचं ओरिजिन आहे ग्रीक बायो म्हणजे ग्रीक वर्ड आहे बायो ज्याचा मिनिंग आहे लाईफ, आणि केंट्रॉन याचा अर्थ आहे सेंटर. इन अ पॉलिटिकल बायोसेंट्रिझम इन अ पॉलिटिकल अँड इकॉलॉजिकल सेन्स इज अन एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू विच एक्सटेंड्स इनहरंट व्हॅल्यूज टू नॉन ह्युमन स्पेसिस इकोसिस्टिम्स अँड प्रोसेसेस इन नेचर रिगार्डलेस ऑफ देअर सेंटेन्सेस. It stands in contrast to anthropocentrism, which centers on value of humans. So, आता biocentrism ही correct anthropocentrism च्या विरोधात असलेली गोष्ट आहे. यात आपण फक्त आपलं ह्युमन कनेक्शन विचारात न घेता आपण value to non-human species, ecosystem and processes in natural nature yahi consider karto regardless of their sentience. ya prakare apan fakta manus nahi tar vegvege itar paryavarniya ghatak hi lakshat ghetto. ka definition hai biocentrism chi? biocentrism states that nature does not exist simply to be used or consumed by humans, but that humans are simply one species amongst many, and that because we are a part of ecosystem, any actions which negatively affect the living systems of which we are part adversely affect us as well as weather
or not we maintain the biocentric worldview. So biocentrism काय सांगतं की निसर्ग हा फक्त त्याचा वापर करण्यासाठी नाही आहे, त्यासाठी काही घडवला गेला नाहीये, घडला नाहीये, फक्त कन्झम्पशनसाठी, फक्त त्याचा वापर करण्यासाठी काही माणसांसाठी तो बनला नाहीये. माणसांसाठी सिम्पली या ज्या प्रजाती आहेत माणसांसाठी, माणूस इतर सगळ्या प्रजातींपैकी एक प्रजाती आहे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या, आणि त्यामुळे तो एक पार्ट आहे इकोसिस्टीमचा, पर्यावरणीय परिसंस्थेचा. एनी ऍक्शन्स, कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऍक्शन्स ही लिव्हिंग सिस्टीमला, इकोसिस्टीमला अशा प्रकारे ऍक्ट करणारे, आणि जिचा आपण स्वतः पार्ट आहोत, आणि त्यामुळे आपल्यालाही ती ऍडव्हर्सली इफेक्ट करणारे, आणि त्यामुळे ऍज वेल ऍज वेदर ऑर नॉट वी मेंटेन बायोसेंट्रिक वर्ल्ड व्ह्यू. आपण बायोसेंट्रिक वर्ल्ड व्ह्यू ठेवलाय काय, नाही ठेवलाय काय, ऍक्च्युली आपली कुठली ऍक्शन ही आपल्यालाच इफेक्ट करणारे, जर ती निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हली, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हली, हे बायोसेंट्रिझमचं म्हणणं आहे. दे बिलीव्ह दॅट बायोसेंट्रिस्ट, म्हणजे जे बायोसेंट्रिझम वर बिलीव्ह करतात, विच इज अगेन आय थिंक आय वुड बी मोर टेंडिंग इन्क्लाइनिंग टुवर्ड्स द बायोसेंट्रिझम, कारण मलाही असंच वाटतं कुठेतरी की माणूस हा सगळ्या निसर्गातला एक छोटा पार्ट आहे. माणसासाठी असा काही निसर्ग तयार झालेला नाहीये, निसर्गात माणूस तयार झालाय, माणसासाठी निसर्ग नाही. बायोसेंट्रिस्ट बिलीव्ह दॅट ऑल स्पेसीज हॅव इनहेरंट व्हॅल्यूज and that humans are not superior in a moral and ethical sense. So kutlyai prakare manasahi kai superior vagre ashi nahiye, pratyeka species ci swatah ci ek inherent value hai, ani tyasathi human kai asa superior vagre nahiye, tyalahi swatah cha moral and ethics value, ethical value hai, senses hai, pan te इनबिल्ट आहेत आणि त्याचा वापर सगळ्यांच्या हितासाठी करायचा आहे. पॉल टेलर, वन ऑफ द मेजर अर्ली प्रपोनंट्स ऑफ बायोसेंट्रिझम, मेंटेन्स दॅट बायोसेंट्रिझम इज अन ॲटिट्यूड ऑफ रिस्पेक्ट ऑफ फॉर नेचर. बायोसेंट्रिझम ही एक पद्धत किंवा हे एक प्रकारचा नुसता शब्द नसून तो निसर्गाला मान देण्याची, आदर देण्याची सवय किंवा ॲटिट्यूड आहे. वेअर बाय वन अटेम्प्ट्स टू मेक एफर्ट्स टू लिव्ह वन्स लाईफ इन अ वे that respects welfare and inherent worth of living creature. प्रत्येक लिव्हिंग क्रिएचरची एक जी स्वतःची व्हॅल्यू असते ती जपताना माणूस स्वतःचं लाईफ जगत असेल तर हा एक खूप चांगला निसर्गाला आदर देण्याचा ॲटिट्यूड आहे जो बायोसेंट्रिझमच्या माध्यमातून जपला जातो. He states that humans are members of community of life along with the other species on equal terms. This community consists of a system of interdependence between all members, both physically and terms of relationship with species. So, माणूस एक मोठ्या कम्युनिटीचा पार्ट आहे ज्यात इतर स्पेसीज सुद्धा राहतात प्लांट्स आणि अॅनिमलच्या अतिशय इक्वल टर्म्सवरती. ही जी कम्युनिटी आहे ती एकमेकांवर अवलंबून आहे, एकमेकांवर फिजिकली डिपेंड आहे, आणि त्यांचं एकमेकांबद्दल रिलेशन जे आहे प्राणी प्लांट या सगळ्यांमधलं ते अतिशय इक्वल आहे. एव्हरी ऑर्गॅनिझम इज अ टेलिओलॉजिकल सेंटर ऑफ लाईफ, दॅट इज ईच ऑर्गॅनिझम हॅज अ पर्पज अँड अ रिझन फॉर बिईंग विच इज इनहेरंटली गुड ऑर व्हॅल्युएबल. प्रत्येक छोट्यातला छोटा जीव त्याच्या हा एक टेलिओलॉजिकल सेंटर आहे जगण्याचं, आणि त्याच्या जगण्याला एक चांगली आणि अतिशय महत्वाची अशी व्हॅल्यू आहे, आणि त्याचं जगणं ही तितकंच महत्वाचं आहे जितकं एका दोन पायांवर उभ्या असलेल्या माणसांचं. ह्युमन्स आर नॉट इनहेरंटली सुपिरियर टू अदर स्पेसीस, आपण कुणालाही सुपिरियर वगैरे नाही आहोत. ऍडव्होकेट्स ऑफ बायोसेंट्रिझम आर लाईकली टू प्रमोट प्रिझर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, ॲनिमल राईट्स अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. आणि मला वाटतं कुठेतरी प्रत्येक बायोसेंट्रिस्ट जो असतो तो बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, म्हणजे प्रत्येक स्पेशीज ही जगावी म्हणून प्रयत्न करतो, त्याला प्रमोट करतो, प्राण्यांचे अधिकार जपावेत म्हणून प्रयत्न करतो, ज्याला आपण भूतदया असं मराठीत म्हणतो, अँड देन एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून त्याचं प्रोटेक्शन करणं, यासाठी तो ही आपली ड्युटी मानतो. द टर्म हॅज बीन युज्ड बाय दोज ऍडव्होकेटिंग लेफ्ट बायोसेंट्रिझम, combining deep ecology
with anti-industrial and anti-capitalist position. So deep ecology manare loko ani anti-industrialist industrial and anti-capitalist position varti rahnare he don jeva combine kele gele tar kya lokanna left biocentrism asa mhatlo jato te loko left biocentrism paltat asa ka te aplya halu halu kale. सो आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या गोष्टी सांगितल्यात. यानंतर आपण इकोसेंट्रिझम बघणार आहोत पण पुढच्या सेशन मध्ये. आज आपण दोन सेशन्स कव्हर दोन टर्म्स कव्हर केल्यात, अँथ्रोपोसेंट्रिझम म्हणजे मानव केंद्री आणि ज्याच्यात आपण बघितलं की माणसाला फक्त जे पटेल रुचेल तसं काम करणं, त्याच्याबद्दल इतर जैवविधेचा पर्यावरणीय परिसंस्थेचा विचार न करता. सो दॅट वॉज अँथ्रोपोसेंट्रिझम. आणि या दोन प्रकार आहेत स्ट्रॉंग अँड वीक, आणि त्याचा विरोध बऱ्याच लोकांनी केलाय. त्यात मध्ये आपल्याला बारुक स्पिनोझा याने काय सांगितलंय आपण बघितलं, पीटर वाडी याने त्याचं जे डिस्टिंग्विश आहे स्ट्रॉंग आणि वीक मध्ये ते केलंय, आणि ब्रायन नॉर्टन याने त्यातलं सार काढून काय म्हटलंय की त्यातल्या त्यात वीक अँथ्रोपोसेंट्रिझम आहे हे थोडंफार जगाच्या जगाचा विचार करू शकतो. बायोसेंट्रिझम हे करेक्ट अँथ्रोपोसेंट्रिझमच्या उलट आहे. बायोसेंट्रिझम म्हणजे जैव केंद्रीय व्यवस्था ज्याचा स्ट्रॉंगली असोसिएशन हे पॉल टेलरच्या रिस्पेक्ट फॉर नेचर अ थिअरी ऑफ एन्व्हायरमेंटल इथिक्स या पुस्तकात सापडतं. बायोसेंट्रिझम हा शब्द ग्रीक शब्दातून घेतलाय ज्यात बायो म्हणजे लाईफ, केंट्रन म्हणजे सेंटर, याच्यात आपण आपल्या बरोबरीने प्रत्येक जगणाऱ्या जीवाला जंतूला प्रजातीला तितकंच महत्व देतो, त्यांच्या जगण्याला तितकीच व्हॅल्यू आहे हे आपण समजून घेतो आणि कुठल्याही प्रकारे फक्त आपल्या सोयीचं काम करत नाही. हा ऍटिट्यूड आहे ज्याच्यामुळे आपण जगाला रिस्पेक्ट देतो असं पॉल टेलरचं म्हणणं आहे. टेलरच्या मते माणूस हा कुणाला सुपिरियर नाहीये. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा टेलिओलॉजिकल सेंटर ऑफ लाईफ आहे, त्याच्या जगण्याला एक किंमत आहे आणि हे सगळ्या जाती प्रजाती या इक्वल असून एकमेकांना त्या एकमेकांच्या जगण्यासाठी एकमेकांवर डिपेंडंट आहेत, इंटरडिपेंडंट आहेत. सो जे लोक बायोसेंट्रिक आहेत, जे लोक बायोसेंट्रिझमला प्रमोट करतात, ते लोक बायोडायव्हर्सिटी प्रिव्हेंट करण्यासाठी, अॅनिमल राईट्स मेंटेन करण्यासाठी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करण्यासाठी भर देतात. याच्या बरोबरीने एक लेफ्ट बायोसेंट्रिझम अशी टर्म उदयाला आली ज्याच्यात डीप इकॉलॉजी आणि अँटी इंडस्ट्रियल अँड अँटी कॅपिटलिस्ट पोझिशन यांचं कॉम्बिनेशन केलं गेलं आहे. सो आजसाठी इथेच थांबूया. पुढचं सेशन आहे त्यात आपण इकोसेंट्रिझम पासून सुरुवात करूया. हॅव अ नाईस डे अहेड. टाटा.